साई बदले की बोलणार गावचं कार्य तुमच्या माध्यमातून गेली 5-6 वर्ष आपलं जे कार्य चालू आहे ते आपल्या सर्वांना परिचित आहे. येत्या विधानसभेला बाबूभाऊंनी उमेदवारी मागवली आणि आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा द्यावा ही मी सर्वांना विनंती करतो. या प्रांगणामध्ये प्रसरलं गेलं अनेक वर्ष ती परंपरा एखाद्या कामाची सुरुवात करायची त्यासाठी गाव खरंतर सुपर पहिलं अभिनंदन करतो. हा विचार जो निवडणुकीचा आला याच्या मागे अनेक कारणे आहेत. होऊ घातलेलं शिबिर मागच्या वर्षी या शिबिरात होऊन तीनशे शस्त्रक्रिया झाल्या मोठ्या मोठ्या. आपण वर्षातून एकदा कार्यक्रम घेतो 200-300 शस्त्रक्रिया होतात आणि वर्षभर आपण विविध माध्यमातून दवाखान्याशी संपर्क साधत असतो. परंतु ही संख्या कदाचित यावर्षी 400 वळत आहे, पुढच्या वर्षी 500 वळत आहे. त्यावेळेला मात्र आपल्या वैयक्तिक नारणगावातील एका व्यक्तिमत्वाला याचा पाठपुरावा करणं अवघड आहे. कारण 500-600-700 शस्त्रक्रियांचा पाठपुरावा करणं सोपं नाही आणि सरकारी किंवा खाजगी हॉस्पिटलला तेवढा आपला पाठपुरावा पूर्ण पडला नाही. मग याच्यासाठी वेगळी संकल्पना काय? आपलं हॉस्पिटल असावं. हॉस्पिटलसाठी अनेक लोक, अनेक मान्यवर, अनेक डॉक्टर मदत करायला तयार आहे. परंतु हॉस्पिटल उभारणं सोपं आहे, परंतु त्याचं चालवणं हे त्या पद्धतीने त्याचं नियोजन करणं मात्र अवघड आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्याला वर्षभर अनेक लोकांच्या मदती कराव्या लागतात. सरकारी माध्यमातून या मदती झाल्या आपल्या हक्काचा एक माणूस कुठेतरी पदावर असला आपल्याला निश्चित त्याचा 100% नाही 200% फायदा होऊ शकतो. आज आपल्याकडे आमदार आहेत, खासदार आहेत, परंतु आपल्या हक्काचा माणूस आज जर त्या पदावर बसला तर आपल्याला निश्चित वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून झालेली कामं आता कारंगावर कदाचित बऱ्यापैकी कामं पूर्ण झालेली आहेत. त्या धर्तीवर तालुक्याचा विकास किंवा तालुक्याच्या बाबतीत विचार करणं खरं तर गरजेचं आहे आणि या गरजेतून या दिवशीच्या आरोग्य शिबिराच्या मीटिंगमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी खरं तर मला मात्र विचार व्यक्त केले. मी त्या दिवशी पण म्हटलं की मित्र मंडळी किंवा आपलं जे प्रतिष्ठान आहे किंवा नारंगा वगैरे आहे या सगळ्यांच्या माध्यमातून हे काम थोडंसं अवघड आहे, परंतु पक्षाची साथ मिळाली, आघाडीची साथ मिळाली. आपण ज्या आघाडीत काम करतो, ज्या पक्षात काम करतो, आपलं नाव कदाचित महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा आपल्या पक्षाच्या प्रमुखांपर्यंत जातं, परंतु आपण जर ती इच्छा व्यक्त केली नाही की मला पण इलेक्शन लढवू भरायचं. ग्रामपंचायत सदस्याला वाटतं सरपंच व्हावं, सरपंचाला वाटतं पंचायत समिती सदस्य व्हावं, पंचायत समिती त्याला वाटतं जेटी सदस्य व्हावं आणि जेटी सदस्याला वाटतं आमदार व्हावं. त्या पद्धतीने इच्छा व्यक्त करायला काहीच हरकत नाही. आजपर्यंत मला वाटतं आपण बाबूरावला आमदार म्हणत आलो, परंतु बाबूराव स्वतः म्हटलं पाहिजे की मला पण आमदार व्हायचं. आपला विचार करणार नाही मला किंवा आपल्या घरच्यांना, आपल्या गाववाल्यांना, आपल्या तालुक्याला जर म्हटलं नाही तर बा मला आमदार व्हायची किंवा माझी परीक्षा मी पण ते काम करू शकतो. आत्मविश्वास पहिला आपल्याला पाहिजे, नारंगावात हा आत्मविश्वास पाहिजे आणि हा आत्मविश्वास द्यायचं काम नारंगाव निश्चितपणे यापुढील काळात करीत. आपण योग्य त्या प्लॅटफॉर्मवर, योग्य त्या पातळीवर, योग्य त्या पक्षाकडे ही मागणी निश्चितपणे करावी हे मी गावाच्या वतीने बाबूराव आपल्याला सूचित करतोय आणि त्याची दखल निश्चित पक्ष घेईल आणि त्या अनुरूप आपल्याकडे जबाबदाऱ्या निश्चितपणे येतील. या ठिकाणी